काही कला ज्या असतात त्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. काही कला पाहता पाहता डोळे विस्फारले जातात, सताड उघडेच राहतात. पण काही कलाकार काही कला अशा घेऊन येतात की उघड्या डोळ्यांनी आपण पाहूच शकत नाही. त्याच्यासाठी सूक्ष्म नजर असावी लागते, जी आहे आमच्या परीक्षकांकडे. तर जोरदार टायांनी स्वागत करूया आपले पुढचे स्पर्धक, औरंगाबादचे गजेंद्र वाढोणकर. काय काय केलं पहिले? सगळ्यात वरचा जो तांदूळ आहे त्याच्यावर मराठी पाऊल पडते पुढे असं लिहिलं. नंबर दोनचा तांदूळ, त्याच्यावर तुमच्या डाव्या साईडला एकदम कोपऱ्यात एक नारळाचं झाड आहे, त्याच्या खाली एक बैलगाडी आहे, अपोजिटला एक झोपडी आहे, झोपडी पण आहे, झोपडीच्या मागे एक नारळाचं झाड आहे, वर सूर्य, पाच पक्षी आहेत, खाली लॉन आहे. तिथे कुणाला राहायला पाठवूयात आपण त्या झोपडीत? हा बर, हा खाली त्याच्या खाली लिहिले मकरंद आणि मुग्धा. मुग्धा मॅडम सांगा बर, कसं सहज असं ठेवून व्यवस्थित असं सगळं करत होते ते? हो मिनिट, हे तुम्हाला सांगतो, तांदळाच्या दाण्यावर ते 460 अक्षर काढू शकतात, 460. तिळाच्या दाण्यावर 60, तर मोहरीच्या दाण्यावर 30 अक्षर काढू शकतात. त्यांनी सगळ्यात मजेशीर गोष्ट ही आहे की त्यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे आणि या ज्या आहेत या शीख आहेत स्वतः. सत श्री अकाल. अरे, आणि त्यांनी गुरुग्रंथ साहब शिखांचा धर्मग्रंथ जो आहे तो तांदळाच्या दाण्यावर लिहिलेला आहे ऑलरेडी. साई चरित्र लिहायला घेतलंय. बराक ओबामा जेव्हा इथे आले होते, बरोबर ना, तेव्हा महाराष्ट्रातनं काय सादर करावं म्हणून त्यांच्या पुढे यांना नेण्यात आलं होतं. यांनी व्हाईट हाऊस काढून दिला त्यांना तांदळाच्या दाण्यावर. अरे वा वा वा, काय सांगू मी जिथे म्हणतात ना, बाजारात गेलो तर बारीक तांदूळ, जाडा तांदूळ, बासमती तांदूळ, त्याच्या किमती असतात. यांच्या डोळ्या खालून गेला, यांच्या पेना खालून गेलं की मग त्या तांदळाच्या दाण्याची काय किंमत लावणार कोणी. आणि आता पदकं किती मिळालेली आहेत यांना? हे वा, आपल्याकडे
आपल्याकडे 10 पदकं आहेत, त्या 10 पैकी किती पदकं मिळतात याच्यावर तुमचा गुणानुक्रम ठरतो. जेव्हा 10 पदकांच्या पुढे एखादी अचाट अफाट अविश्वसनीय कला आमचे परीक्षक पाहतात तेव्हा हा सर्वोच्च मान आहे गॉंगचा. गॉंग तुम्हाला मिळतोय, गॉंग. अभिनंदन.